मी आणि कुमार गंधर्वांचे पट्टशिष्य सत्यशील देशपांडे आम्ही एकदा कौशल इनामदारच्या घरी, म्हणजे त्याच्या कौशलच्या वडिलांच्या घरी बसलो होतो रात्री. तर कविता, गाणी, गप्पा चालल्या होत्या. तर मी सहज माझी एक कविता म्हणून दाखवली. सत्यशील म्हणजे एक मिनिट थांब, ही एवढी अनवट चाल या कवितेला कशी सुचली तुम्हाला? म्हणलं ही अनवट चाल नाही. अरे मी सांगतो ना, म्हणजे ही अनवट चाल आहे, नाही लावत कोणी अशी साधारण, म्हणजे फार वेगळी चाल आहे ती. नाही, ही मी माझ्या आईच्या तोंडून ऐकली होती कधीतरी लहानपणी, तीच चाल म्हटलं मी माझ्या कवितेला लावली. नाही नाही म्हणे, एवढी असं सुचत नाही कोणाला हे, म्हणाले फार वेगळी आहेत ते. म्हटलं गावचे लोक, ज्या मातीतनं लोक आले ते लोकच वेगळे आहेत, त्यांच्याकडे आपोआप सगळं येत असतं. ती कविता कुठली होती? आम्ही गे सरगीचा देवरंभा, नक्षत्रांची चंद्रप्रभा, चुंबुनिया आलो न भागे. आम्ही गे शारदेचा रतन जुई, अशी कविता होती. दादा ही कविता आली कुठून? शारदेच्या रतन जुई, परमळाया आलो भुई, गंध मोर थुई थुई गे, हे शब्द कुठले आहेत? हे तर आपल्या वातावरणातले शब्द आहेत. किंवा दुसरी आमची पालखी, याची पुरसाव निघतं मॅरीचं, मदर मॅरीचं. मराठी असली कविता म्हणून काही बिघडत नाही, पण जोपर्यंत आपल्या भोवतालच्या वातावरणाचा एक स्पर्श त्या कवितेला आहे, तोपर्यंत त्या कवितेची भाषा ही त्या मातीचीच भाषा असते. पाणीत फुलले ग मेणवातीचे कळे, उजवाडाची पालखी घेऊन पुरसाव चाली, पुरसावा मोदी आहे कासलेटीचा रोथ, रथामध्ये मुकी माय बसुली तिष्ठो, काल शेजाऱ्याच्या घरी राहिली एक रात, आणि आज पुढल्याच्या पोचली दारात. मायाली दारी आणि घर गेले निजून, आसू पिऊन रडतो आहे खुरसावरचा जेजू. यो माये यो माये घे गो राग तुझा गोपाल, ही कविता आहे. या कवितेला एक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. त्या मी नेहमी असं म्हणतो की नवीन लिहिणारे जे कोणी आहेत त्यांनी अवतीभोवतीचं हे वातावरण बघावं. कितीतरी कविता फुलपाखरासारख्या अशा अशा उडतायत, तर अलगद पकडा, त्या सहज मिळतील आणि तुम्हाला तुमचे विषय सापडतील. मग तुम्ही रोज त्या पावसावर, रोज याच्यावर, रोज याच्यावर लिहिता असं कोणी नाही म्हणणार तुम्हाला. तुम्हाला तुमचे वेगळे विषय सापडतील, ज्या विषयामुळे तुम्ही खूप प्रसिद्ध व्हाल. तर मी त्यांच्या निमित्तानं हे मी सर्वांना सांगतोय की इथं लिहिणारे, लिहू बघणारे जे कोणी आहेत त्यांना सांगतो, कविता आपल्या भोवती असते, फक्त तिला बघण्याची एक दृष्टी पाहिजे असते आपल्याकडे. ही दृष्टी घ्या. आता असं मी एकदा सांगितलं तर मुंबईमध्ये माझा एक मित्र म्हणाला, ठीक आहे साहेब, मग माझ्या भाषेत कविता लिहितो. म्हणाला ठीक आहे लिही. तर दुसऱ्या दिवशी कवितो खाली विकायचा भाजी, भाजीवाला होता ठेलावाला. तर तुम्ही म्हणा, तुम्ही सांगितलंय कविता कोणीही करावी आणि आपल्या भाषेतून करावी. आता बघा मी कविता केली. म्हणाला कसली कविता केली? तर त्यांनी दाखवलं. तर कविता काय होती, प्रेयसीला लिहिलेली, की काकडी सारखी तू बारीक आणि कलिंगडासारखा मी लठ्ठ. काकडी सारखी तू बारीक, कलिंगडासारखा मी लठ्ठ, तुझ्या प्रेमाला पात्र कसा होऊ, तुझ्यापेक्षा मी मठ्ठ. शेजारचा बेकरीवाला होता, तो बेकरीवर आला, तो म्हणाला साहेब मी पण माझ्या भाषेमध्ये कविता लिहितो. त्याने आपल्या भाषेत कविता लिहिली की तू पावातला मऊ भाग, मी वरवरचा क्रस्ट आहे. तू पावातला मऊ भाग, मी वरवरचा क्रस्ट आहे, नी प्रे हृदयाची भट्टी तापवायला तुझं प्रेम मस्त आहे.
शेजारी रेल्वे लाईन होती, तर रेल्वे लाईनला सिग्नल दाखवणारा माणूस होता. त्याने आपल्या भाषेत कविता लिहिली की माझ्या जीवनाच्या इंजिनला मी तुझ्या प्रेमाचा जब डबा जोडला. माझ्या जीवनाच्या इंजिनला मी तुझ्या प्रेमाचा डबा जोडला, पण गाडी सुरू व्हायच्या आधी तुझ्या बाण लाल सिग्नल पाडला. आता प्रत्येकजण लिहितो आपल्याच भाषेत, पण ही काय कविता आहे का? ही कविता नाही. कारण कविता नुसती अशी व्यक्त होत नाही साधेपणाने. ती कविता कविता होण्यासाठी तिच्यामध्ये खास काहीतरी लागतं. तिच्यामध्ये एखादा शब्द, ज्याला ज्ञानेश्वर ज्याला परतत्वाचा स्पर्श म्हणतात, अशा परतत्वाचा स्पर्श हा कवितेला लागतो. आणि तो परतत्वाच्या स्पर्शाचा जो सतत मागोवा घेत असतो त्याला कविता कळते.